पहिल्यांदा माझं म्हणणं असं आहे की तिथे कुठल्या तरी मंत्र्यांनी फोन केला अशी परिस्थिती आहे. अग्रवाल नावाचा जो बिल्डर आहे त्याची पार्टनरशिप कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांबरोबर आहे आणि कुठल्या कुठल्या राजकीय मंत्र्यांबरोबर आहे किंवा कुठल्या राजकीय मंत्र्याचे पैसे त्याच्यामध्ये अडकले गुंतवले गेलेले आहे त्याचं त्यांनी चौकशी करावी आणि त्याची चौकशी करून त्याच्यापैकी कोणी फोन केला हा असताना पोलिसाला विचारावं. त्या ठिकाणी दुसरं आहे त्या ठिकाणी की ॲक्सिडेंट ह्या वाढत चाललेले आहेत तेव्हा तो ज्युवेनाईल आहे म्हणून त्यांना असणारा कमी सजा असा जो आता नियम आलेला आहे तो नियम माझ्या अंदाजानं शिथिल केला पाहिजे. कार ॲक्सिडेंटसाठी उरलेल्या ह्याच्यासाठी मला तर ज्युवेनाईल ॲक्ट तसं का तसा त्या ठिकाणी ठेवण्यात यावा. अशी प्रकरणं मला वाटतं बरीच घडतात आहेत. सेन्सेशनही वर्तमानपत्र टी व्हीवाले करतात आहेत पण कोर्टाकडून तेवढा सेन्सेशन त्या ठिकाणी दिसत नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग कोर्टांना सुद्धा आम्ही असं विनंती करतो की हा आता एक सेन्सिटिव्ह मुद्दा होत चाललेला आहे त्याच्या विरोधात कोर्टाने सुद्धा कडक निर्णय घेतला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. दुसरं जेवढे बार्ज आहेत त्या सगळ्या बारधारकावरती लायसन्समध्येच एक अट घालावी की 18 वर्षाच्या आतमधल्याला जर बारमध्ये पबमध्ये त्यांनी असं एंट्री दिली तर त्याला 3 वर्ष सजा होईल. त्याची सगळी लायसन्स त्याचं जप्त केला जाईल आणि त्याला 10 लाख रुपयाचं फाईन केलं जाईल. ही तरतूद त्या ठिकाणी आली की टीनेजरला पबमध्ये आणि बारमध्ये प्रवेश मिळणार नाही अशी परिस्थिती.